आमच्या प्रतिनिधी जयश्री भिसे आपल्या सोबत फोन लाइन वरून जोडला गेलेला आहे। तर जयश्री, अखेर तो क्षण आलेला आहे, उत्सुकता याच क्षणाची होती की संजय राऊत तुरुंगा बाहेर कधी पडतात, सध्याचं काय वातावरण, काय परिस्थिती, काय अपडेट? मी आता मातोश्रीवर आहे आणि मातोश्रीवरती खूप पोलिसांचा बंदोबस्त लागलेला आहे। कारण मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची या ठिकाणी गर्दी होऊ शकते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी बंदोबस्त आहे, पोलिसांचा आहे। त्याचबरोबर आता उद्धव ठाकरे मातोश्रीच्या बाहेर पडले आहेत, कदाचित ते शिवतीर्थावरती जाऊ शकतात। दादर येथील आपलं सेना भवन या ठिकाणी देखील जाऊ शकतात किंवा त्यांचं रेली डेली रुटीन चेकअप जे आहे त्या ठिकाणी देखील ते जाऊ शकतात। मात्र आता घरातून बाहेर पडलेले आहेत आणि ही आपलं ही माहिती जी आहे आपण देत आहोत। अगदीच जयश्री, आमच्या प्रतिनिधी जयश्री भिसे या मातोश्री बाहेरची परिस्थिती खरं तर सांगत होत्या। काही तांत्रिक कारणामुळे त्यांच्यासोबतचा संपर्क तुटलेला आहे, परंतु उद्धव ठाकरे हे स्वतः मातोश्री बाहेर असल्याचं कळत आहे आणि संजय राऊत आता जेल बाहेर पडलेले आहेत। सर्वात आधी संजय राऊत हे सिद्धिविनायक गणेशाचं दर्शन घेणार असल्याची माहिती प्राप्त झालेली होती। ते आज मातोश्रीवरती जातात किंवा नाही हा प्रश्नच होता, परंतु आता पुढे ते मातोश्रीवरती जाऊ शकतात ही शक्यता खरं तर व्यक्त केली जाते। कारण की मातोश्री बाहेरही तसाच पोलीस बंदोबस्त, चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी, सर्वात ब्रेकिंग बातमी, संपूर्ण राज्याला ज्या क्षणाची उत्सुकता होती त्या संदर्भातली बातमी तुम्ही केवळ साम टीव्हीवरती पाहू शकतात। कशा पद्धतीनं संजय राऊत तुरुंगा बाहेर आले आणि भगवा फडकवला, शिवसेनेचा भगवा फडकवला, त्या दरम्यानची देखील ही अतिशय महत्वाची दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरे हे देखील मातोश्री बाहेर आहेत आणि त्या ठिकाणीही चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। संजय राऊत हे जेलमधून बाहेर पडल्यावर लगेचच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे आणि जोरदार घोषणाबाजी देखील या ठिकाणी करण्यात आली असल्याचं आपण पाहिलंय। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले होते, त्यांच्याकडून त्या ठिकाणी होत असलेली घोषणाबाजी, आतिषबाजी ही दृश्य अतिशय महत्त्वाची आहे। ओके ओके सर, झालं।